उलट स्पर्धेमध्ये आता जास्त चुरस निर्माण झाली आहे कोण जिंकणार कोण हारणार यावर मात्र बाकीच्या टीमचं देखील भवितव्य अवलंबून आहे म्हणजे प्रत्येक मॅच महत्वाची आहे सिद्धेश गोठणकर यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय समोर जर पाहिलं तर ओम शिकारे एक महत्वाची मॅच आता सुरू आहे पहिलाच बॉल केलाय पुल आणि झालाय सक्सेसफुल जी डब्ल्यू खामकर मसाले प्रस्तुत पहिल्याच बॉलवर येतोय चौकार सिद्धेश गोठणकरला या मैदानात खेळताना पाहणं एक वेगळाच आनंद असतो कारण या मैदानातील एक जबरदस्त हा डिटर बॅटर आहे सिद्धेश गोठणकर हो वेळेला मात्र वेगा चेंडू टाकलाय ओम शिकाऱ्याचा वेग पाहिला मिळाला अपील अफिल केला अपिलाचा प्रभाव नाही पहा काय जबरदस्त चुरस पाहिला मिळते या मॅच मध्ये कधी सिद्धेश तर कधी ओम पहिल्या बॉलवर सिद्धेशने सिद्ध केलं दुसऱ्या बॉलवर ओमने मात्र या ठिकाणी आपला वेग दाखवलाय ओम शिकारी सिद्धेश एक मिनिट एक मिनिट एक मिनट धन्यवाद चव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सिद्धेश गोठणकर पुन्हा एकदा या बॉलला देखील खेळण्याचा प्रयत्न होता पुलाच्या दिशेने दोन धावा मात्र त्या ठिकाणी सिद्धेश गोठणकर आलेला प्रत्येक बॉल मारायचा रस्त्यावर किंवा पुलावर रस्त्यावर किंवा पुलावर हा ज्याचा आहे उद्देश त्याचं नाव गोठणकर सिद्धेश बॅटिंग करताना पाहिलं मिळत आहे सध्या एक वेगळाच आनंद मिळतो या खेळाडूची बॅटिंग पाहताना सुद्धा परंतु समोर आहे तोम ओम शिकारी मागील वर्षीचे मालिका वीर आपल्या दारात दुचाकी ज्याने उभी केली मागील वर्षी आणि या वर्षी देखील तो प्रयत्न या ठिकाणी आहे ओम गेम बनाएगा नेम कोण कोण खेळाडू आहेत हे पर्व गाजवतील यावेळेला मात्र पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली गे गेली थोडेसे नाराज आहेत परंतु येतोय एक धावसंख्या जर पाहिली तर आता सात धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत चांगला बॉल चांगला बॉल सन्मान या ठिकाणी दिला आहे कम बॅक मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाले अगदी खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता ओम शिकारी करताना पाहिला मिळत आहेत ते फाइटर, एका बाजूला ट्रॉफी फायटर एका बाजूला जर पाहिलं तर टीम रॉयल स्ट्रायकर राजेंद्र शेठ लांजवळ यांची टीम एका बाजूला पाहिला मिळते तर दुसऱ्या बाजूला समीर मावळे यांची टीम पाहायला मिळते या वेळेला पुन्हा एकदा पुल बाजूच्या पुलावर जी डब्ल्यू खामकर मसाले चौकार काय बॅटिंग केली आहे सिद्धेश गोठणकर यांनी सुरुवात जबरदस्त केली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पहिली ओर संपल्यानंतर दोन चौकाराच्या मदतीने सिद्धेश गोठणकर इन ऍक्शन अकरा धावा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत अथर्व किलारे स्ट्राईकवर स्ट्राईकवर जर पाहिलं तर टीमच्या कॅप्टन साहिल टुकरुल यांना आपण पाहत आहे सिद्धेश यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे साहिल टुकर यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी एक चांगला स्ट्रोक त्यांच्याही बॅटमधून आलाय अथर्व हो हो यावेळेला अथर्व ऑप्शनच्या बाहेर बॉल रक्षकांच्या दिशेने गुडघा जमिनीवर टेकून खेळायचा होता स्क्वेअर लेगला परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय ये समीकरण मात्र या ठिकाणी धाव संख्या जर पाहिली तर तेरावर आहे कोण जिंकणार यावर्षी कोणाला मिळणार यावर्षी किक इव्ही ही मोटरसायकल पर्यावरणपूरक पुन्हा एकदा तेच अथर्व खिलारे, या युवा खेळाडूमध्ये दे देखील प्रचंड टॅलेंट आहे अब तुमच्या बाहेर बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे परंतु इकडे चांगला बॉल त्यांनी टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा तीनपैकी दोन बॉल डॉट टाकलेत यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आहे आणि तिकडे ओम शिकारे आले तथर्व खिलारे एक महत्वाची विकेट घेताना पाहिला मिळत आहे दबाव निर्माण केला होता या ठिकाणी तो म्हणजे साहिल टुकरूलवर आणि एक विकेट चांगल्या बॉलवर येताना पाहिला मिळाली ओम यांनी चांगली कॅचही पकडली आणि तेरा धावांवर बसतोय पहिला धक्का नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये शशांक पाटणकर पव्या शशांक आणि सिद्धेश अगदी जवळचे मित्र देखील आहेत बरीच वर्ष एकत्रित क्रिकेट खेळत आहेत विक्रांत यांच्या बरोबरीने आणि आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील शशांक पाटणकर आणि सिद्धेश गोठणकर परंतु त्यांना रोखण्यासाठी अथर्व किलारे शशांक यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल उडवलाय बाजूच्या पुलाच्या दिशेने दोन धावांसाठी शशांक पाटणकर यांच्या बॅटमधून दोन धावांचा फटका आलाय तिकडे पहिलाच फटका जर पाहिला तर चांगला खेळला धावसंख्या पंधरा झाली आहे दुसरं षटक मार्गस्थ असताना खूप चांगला आणि दर्जेदार क्रिकेट लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहत आहात यावेळेला पुन्हा पोल परंतु तिकडे एका धावीने धावसंख्या पुढे जाईल अथर्वचं हे षटक खूप चांगलं राहिलं एक विकेटही आले आणि केवळ पाच धावा दिल्या अथर्वने आणि या दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती सोळा आता ओम शिकारे या वेळेला फटका केलाय ओ हो 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 थोडासा बॉल पुढे होता सिद्धेश गोटणकर यांची बॅटिंग मात्र चर्चेचा विषय असतो नेहमीच चांगली बॅटिंग बस बॅटिंग कधी कधी फेसबुकला आपले परखड मत व्यक्त करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा असतो यावेळेला पुन्हा पुल आणि तिकडे मात्र दोन धावा धावसंख्या संख्या दोनने पुढे जाते पहा बॉलचा अंदाज घेत आहेत कुठे टप्पा पडतोय त्यानुसार आपली बॉडी पोझिशन बदलत आहेत आणि बॉलला मिडविकेटच्या दिशेने खेळतायत धावसंख्या संख्या दोनने पुढे जाते सिद्धेश गोठणकर चर्चेत आहे आणि की फॅक्टर राहतात नेहमीच ज्यावेळेला ते बॅटिंगला येतात धावसंख्या जर पाहिली तर आता एकोणीस धावा धाव फलकावर तिसरी ओर सुरू आहे सहा षटकांची ही लढत क्रिकेट रसिकांना मात्र गेले तीन दिवस काय आनंद घेतला इकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच क्रिकेट खेळलेत या लालबाग प्रीमियर लीग मध्ये वाईट बॉल घोषित केला जातोय धावसंख्या एकरी पुढे जाईल प्लस एक वाईट प्लस एक अशा दोन धावा काय एकच आहे एक धाव मिळेल वीस धावा धाव दाव फलकावर अभिषेक सिंग स्कोरिंग स्कोरिंगसाठी जोडले गेलेले आहेत परंतु सध्या सिद्धेश गोटणकर यांची बॅटिंग चर्चेचा विषय स्टान्स थोडासा अक्रॉस आहे परंतु बॅटिंग जबरदस्त असते पुल सम्राट आहेत लालबागचे यावेळेला मात्र फटका फसलाय ओम शिकारे यावेळेला मात्र गोशांकी क्षेत्रात चेंडू जाईल नऊ संख्या एक ने पुन्हा पुढे जाते तिसरी ओवर सुरू एकवीस धावा धावफलकावर लालबागची मानाची लालबागची सन्मानाची लालबागची परंपरा असणारी क्रीडा स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा ओम शिकारी एक मोठी शिकार करायची आहे सिद्धेश गोठणकर यांची परंतु सिद्धेश देखील वेटिंगवर आहेत मोठा फटका खेळण्यासाठी त्यावेळेला आणखीन एक पूल दोन धावांसाठीचा जा सा। लालबागचा पुल सम्राट बॅटिंग करतोय नाव आहे सिद्धेश गोठणकर पुल, पुल सम्राट म्हणजे पुलाच्या दिशेने जास्तीत जास्त बॉल मारण्यासाठी पटाईत असणारे पुल सम्राट बरोबर ना हा बिल्डिंग सम्राट या अगोदर होते विशारत पगारे सध्या पुल सम्राट आहेत काही समोरचे पोल सम्राट आहेत नाही नाही लाडू सम्राट सुद्धा जवळ आहे इकडे यावेळेला पुन्हा उसळता बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु एका धावीने धावसंख्या पुढे जाईल बघता बघता तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि या धावसंख्या जर पाहिली तर आता चोवीस वर आहे पुन्हा एकदा सिद्धेश गोठणकर आणि शशांक पाटणकर नक्कीच सगळे आमचे बॉल बॉईज आहेत त्यांचं देखील विशेष कौतुक कारण त्यांचंही चांगलं काम पाहिला भेट आहे उन्हात मात्र प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत या मॅचचा अगदी पुलावरून देखील काही प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करू या लालबाग प्रीमियर लीग मध्ये कारण आपण सगळे भारतीय क्रिकेटचे नक्कीच दिवाणे आहोत आणि या खेळाने अक्षरशः वेळ लावले आपल्याला आणि मुंबई म्हटलं तर छोट्या छोट्या मैदानांमध्ये जिकडे संधी मिळते ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण क्रिकेट खेळत असतो ओम शिकारे बॉलिंगसाठी निघालेत समोर आहेत सिद्धेश आणखीन एक चांगला फटका येताना पाहिला मिळाला सिद्धेश गोटणकर यांचा परंतु त्यावर दोन धावा मिळतील एक कळवले जाते धाव संख्या एकने पुढे जाईल बघता बघता ओवर नंबर तीन या ठिकाणी संपलेली आहे आणि धाव संख्या झाली तीन ओवर संपल्यानंतर पंचवीस धावा खेळ सुरू शशांक पाटणकर सिद्धेश गोठणकर जोडी मैदानात जमलीय आणि त्यांना रोखण्यासाठी अथर्व खिलारे आलेले आहेत ट्रॉफी फायटर विरुद्ध रॉयल स्ट्रायकर ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहिलाच बॉल खेळला मिड विकेटला शशांक पाटणकर ब्रँडेड फटका दोन धावांसाठी धावसंख्या दोन ने पुढे सर सावताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या संख्या दोन पुरेल सत्तावीस वर राजेंद्र शेठ लांजवळ यांची ट्रॉफी फायटर टीम पाहायला मिळते समीर मावळे यांची रॉयल स्ट्रायकर टीम आपल्याला पाहायला मिळते अथर्व किलरे यावेळी ऑप्टॉमच्या बाहेरचा बॉल वा कट करताना पाहायला मिळाले शशांक आक्रमणाबरोबर शैलीदार फलंदाजी देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शशांक पाटणकर यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पुढच्या टीमला विनंती टॉससाठी सज्ज राहायचे यावेळेला आक्रमण पुन्हा एकदा शशांक पाटणकर यांच्या बॅटमधून किती धावांसाठी पाहूया दोन धावांसाठी यावेळेला लोअर फुलटॉस आणि पुन्हा एकदा आक्रमण शशांक यांचं विक्रांत विक्रांत लवकर लवकर या ठिकाणी यायचंय Hasta आलेला सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत 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 धावा दोन धावा कळवल्या जात आहेत लालबाग प्रीमियर लीग आणि एक महत्वाची मॅच सध्याच्या घडीला सुरू असताना पाहायला मिळते ट्रॉफी फायटर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स यावेळेला मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न बॉल प्लस एक अशा दोन धावा इकडे मिळत आहेत शशांक पाटणकर आणि त्याचबरोबर सिद्धेश गोटणकर जोडी आता चांगलीच आहे आणि त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा अथर्व किल्लारे अब तमच्या बाहेरचा बॉल वळवलाय मात्र बाजूच्या पुलावर पुल जी डब्ल्यू खामकर मसाले चौकार चार धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलीये अडतीस धावा धाव फलकावर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते रॉयल स्ट्रायकरची ट्रॉफी फायटर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत समीर जी मावळे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या टीम आपल्या पाहायला मिळत आहेत ओ यावेळेला वेगात बॉल होता कवर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे एक धाव मिळेल धावसंख्या एकने गेली पुढे धावसंख्या झाली आहे चार ओरचा खेळ संपल्यानंतर एकोणचाळीस चार ओरचा खेळ संपला एकोणचाळीस दोन्ही टीमने साठी सज्ज राहायचंय आणि पॉवर इटर आणि सतीश खणकर साहेबांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय जीएस जी महानगर बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश खणकर साहेब लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारणी सदस्य तथा जी एस महानगर बँकेचे संचालक सतीश कणकर साहेब टॉस येतील गुल बोल त्रिफळा उद्ध्वस्त पाचव्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट विनायक ठाकूर आले आले ठाकूरनी या ठिकाणी सांगितलेला आहे सिद्धेश ए विकेट मुझे देतो आणि पहिलीच विकेट घेतली त्यांनी सतीश खनकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्मानिय कार्यकारिणी सदस्य तथा जी एस महानगर बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश खनकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय वेळेला मात्र दाव घेण्याचा प्रयत्न होतोय अडवला जातोय बॉल दबाव वाढवलाय ओव्हर नंबर पाच या ठिकाणी सुरू आहे विनायक ठाकूर आले आणि या षटकात चांगली गोलंदाजी होताना पाहिला मिळते कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ट्रॉफी फायटरचा रॉयल स्ट्रायकरच्या विरुद्ध आणि आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहिला मिळत आहेत सिद्धेश केरकर होते त्या ठिकाणी फिल्डिंग साठी निखिल बांबीड यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी जोडीला शशांक पाटणकर आहेत परंतु विनायक ठाकूर चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतोय धाव हो मिक्स फिल्ड झाली आहे तिकडे आणि धाव मात्र एकने पुढे जाईल धावसंख्या एकने पुढे जाते ह्या षटका चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे तीन बॉल मध्ये केवळ एक धाव खर्ची केली चाळीस धावा धाव फलकावर आहेत यावेळेला खरा बॉल गुडगा जमिनीवर टेकावला आणि बॉलला पाठवलं सी रे पार जी डब्ल्यू खामकर मसाले चौकार दाव संख्या झालीये चव्वेचाळीस शशांक पाटणकर आज शशांक एका वेगळ्याच फॉर्मात पाहायला मिळत आहेत जबरदस्त सुरुवातच त्यांनी धडाकेबाज केली होती दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आले पुन्हा एकदा विनायक ठाकूर समोर जर पाहिलं तर शशांक पाटणकर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळले आणि दोन धावांमध्ये परावर्तित केल्या पुन्हा एकदा शशांक धावसंख्या जर पाहिली तर दोन ने पुढे आहे ती म्हणजे सेहेचाळीस वरी धावसंख्या जाताना पाहिला मिळते साहिल टुकरुल एका बाजूला दुसऱ्या बाजूला ओम शिकारे यांच्यातील मॅच आपल्याला पाहिला मिळते ठाकूर विनायक ठाकूर समोर जर पाहिलं तर पाटणकर या वेळेला वेगात पाहिला मिळाला वे हा बॉल बॅटच्या काही पट्ट्यात आला नाही डॉट बॉल येताना पाहिला मिळेल आणि बघता बघता हे षटक संपलेलं आहे या षटकात चांगली गोलंदाजी राहिली सात धावा आल्या तीन बॉल डॉटही आले एक विकेटही आली आणि संघाची धावसंख्या सेहेचाळीस पाच ओव्हरचा खेळ संपल्यानंतर निकिल बांबेड, मंदार चव्हाण बॉलिंग बॉलिंगसाठी फिरकीपटू यावेळेला मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पाहिला, पाहिला मिळाला आणि लहानपणी कोयपा चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे आता हे सगळं काळ्याच्या पडद्याला गेले फिरकीपटू आहेत या ठिकाणी मंदार धाव संख्या जर पाहिली तर सेहेचाळीस वर्षलेली आहे शेवटची ओर हो आहे नवीन बॅटर येत आहेत जयेश गोटनकर सिद्धेश यांचे छोटे बंधू या वेळेला फटका फसलाय बॉल हवेत मंदार फिरकीपटू घेत आहेत फिरकीच्या जाळ्यात ओढत आणखीन एक फलंदाज शशांकबाद फिरकीची जादू मात्र या ठिकाणी मंदार चव्हाण यांची धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे से ऋषिकेश आलेत फिरकीटू मंदार पहिले दोनही चेंडू जर पाहिले तर खूप चांगले टाकलेत ओ आणखीन एक बॉल टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर गर्र कनवळत आतमध्ये येतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय फिरकीची जादू शेवटच्या षटकात देखील दाखवण्याचा प्रयत्न मंदार चव्हाण अगदी दोन ते तीन पावलांचा अप टिपिकल आपण स्पिनर गोलंदाज ज्या पद्धतीने पाहायला मिळतात तेच परंतु ऋषिकेश समोर पाहायला मिळत आहेत सहाव्या नंबरवर बॅटिंगला आलेत तमकम दाखवावं लागेल पहिले तीनही बॉल डॉट आले मंदार यांच्याकडून यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला एक धाव तिकडे घेतली आहे दुसरीचा प्रयत्न आणि एका धावीवर समाधान मानावं लागतं धाव संख्या इकडे पुढे गेली आहे ती म्हणजे आता सत्तेचाळीस वर मंदार आता मात्र स्ट्राईकवर येतील जयेश गोठणकर अक्षय गोठणकर यांना आम्ही पाहिलं सिद्धेश गोठणकरला पाहिलं जयेश गोठणकर तिन्ही बंधू मात्र चांगले क्रिकेट खेळताना पाहिला मिळतात यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि जाईल आता मध्ये मंदार चव्हाण आणखीन एक मात्र या ठिकाणी विकेट घेताना पाहिला मिळाले आणि धावसंख्या जर पाहिली तर सत्तेचाळीस वर स्थिरावलेली आहे दोन सिंगल आलेले आहेत हा अठ्ठेचाळीस झाले तर एकोणपन्नास करायचे आहेत या ओव्हरमध्ये दोनच धावा दिल्या खूप चांगली बॉलिंग मात्र या ठिकाणी मंदर यांनी केली तीन विकेट देखील घेतल्या गेल्या के केवळ दोन धावा Yeah. भोसले येत आहेत गणेश भोसले विजयासाठी 9, वेळ लक्ष एकोणपन्नास पहिलाच बॉल मिड विकेटला खेळला आणि पहिलाच बॉल पुलावर पुल सक्सेस फुल जीडब्ल्यू खामकर मसाले चौकार अथर्व खिलारे हा देखील युवा खेळाडू सध्या प्रभावित करतोय पहिल्याच बॉलवर चौकार मारत असताना प्रभावित केलं दोन्ही साठी विजय आवश्यक आहे यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं एक धाव तिकडे मिळेल ओम शिकारे आणि अथर्व खिलारे यावेळेला मात्र फटका बसला आहे आणि एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले अथर्वच्या रूपात पहिला धक्का या ठिकाणी बसतोय गणेश घेत आहेत विकेट टाइम आउट मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक महत्वाची मॅच आहे एकोणपन्नास धावांचा करायचा आहे पाटलाक आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ट्रॉफी फायटर फाईट करतायत रॉयल स्ट्रायकर देखील मात्र चांगली कामगिरी करतायत आणि आता वेतायत गणेश भोसले या वेळेला पुल करायचं होतं तेवढं टायमिंग नाही होऊ शकलं आणि इकडे मात्र गणेश यांच्याकडून आलेला या चेंडूवर एक धाव येईल आणि धावसंख्या एकने पुढे जाताना पाहिलं मिळेल धावसंख्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता सात आहे एकोणपन्नासचा चा पाठलाग करायचा आहे सहा षटकांमध्ये एकोणपन्नास धावा करायच्या वेळेला मात्र फटका चांगला येतोय स्क्वेअर लेगला उडवलाय आणि पाठवलाय सुद्धा बाजूच्या पुलावर पुल सक्सेसफुल जीडब्ल्यू खामकर मसाले चौकार पहिल्याच मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली होती अकरा धावा एकूण पन्नास धावांचा पाठलाग करायचा असताना अकरा धावा धावफलकावर झालेल्या आहेत सहा षटकांची लढत आहे प्रेक्षकांसाठी परवणी असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहिलं मिळते या मॅच वर जशा नजरा आहेत त्यान, त्यानंतर तशाच नजरा या नंतरच्या मॅच वर आहे कोण जिंकणार कोण हारणार यावर सगळ्यांच लक्ष आहे काहींना वाटत असेल जिंकू देत काहींना वाटत असेल हारू देत ओ वेळेला मात्र प्रतिम चेंडू पाहिला मिळतोय शशांक पाटणकर आता बॉलिंगला आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतलीये एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते यश आमरे आउट जब्यात मॅचच्या दिशेने बॅटिंगसाठी येत आहेत मंदार चव्हाण काय बॉलिंग केली त्यांनी मंदार चांगला स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय गणेश आलेत या मैदानाची पुरेपूर माहिती आहे गणेश यांना अक्षय रामाणे की ओम शिकारे ज्याच्या बॅटमधून निघतात धावांचे निखारे त्यांचं नाव ओम शिकारे आज पुन्हा एकदा बॅट तळपलीये समोर जर पाहिलं तर शशांक देखील काही कमी नाहीयेत यावेळेला मात्र ओ हो चांगली फिल्डिंग वा जबरदस्त मयूर ठाकूर जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते धावसंख्या जर पाहिली तर आता सोळा आहे ओम शिकारे एका बाजूलाय दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंग साठी शशांक यांना आपण पाहतोय मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील आजचा दिवस जर पाहिलं तर लालबागकरांसाठी महत्वाचा आहे यावेळेला वेगवान फटका आणि एका धबेवर मध्ये परावर्तित करतायत ओम शिकारी या मॅचवर मॅच वर मात्र सगळ्यांच्याच जरा आत्ताच लागले असतील काही जण म्हणत असतील जिंकला पाहिजे काही जण म्हणत असतील हारला पाहिजे परंतु तो मास्टर माइंड आहे पाहूया शशांक पुन्हा एकदा चांगला बॉल ढकलल्या कव्हरच्या दिशेने ओम शिकारे शशांक ओव्हर नंबर दोन मात्र या ठिकाणी संपली आहे धाव संख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे अठरा अजून या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती चार षटक बाकीत आणि एकतीस धावांची आवश्यकता बरोबर ना चोवीस चेंडू आणि एकतीस धावांची आवश्यकता चोवीस चेंडू आणि एकतीस धावांची आवश्यकता अजून जिंकण्यासाठी परंतु पाहूया एका दुसरी विकेट मॅच मध्ये रॉयल स्ट्रायकरला घेऊन येईल परंतु ट्रॉफी फायटर फाईट करतायत मंदार चव्हाण आणि ओम शिकारे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आमंत्रित केला जात गणेश भोसले यांना स्ट्रॅटर्जिक आउट ज्यावेळेला तीन ओव्हरचा होईल त्यावेळेला टॉस केला जाणार याची नोंद घ्यायची त्यावेळेला आक्रमण तर केलंय फटका हवेत आहे शेतरक्षक येत आहेत तिकडे आणि पकडली गेली कॅच गणेश सांगतायत हो मै ना आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी गणेश भोसले घेत आहेत शशांक पाटणकर एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले ओम माघारी परतलेत आता काय होईल मॅच मध्ये कि यावरच सगळ्यांच्या नजरा आहेत तेवीस बॉलमध्ये एकतीस धावांची आवश्यकता परंतु ओम शिकारे यांचं माघारी परत नाही ही या टीमच्या पत्त्यावर पडताना पाहिला मिळेल नवीन बॅट्समॅन येत आहेत संदेश शिंदे येत आहेत गणेश साहिल टकर सिद्धेश त्याचबरोबर जर पाहिलं तर शशांक या सगळ्यांवर या टीमची मदार देखील आपल्याला पाहायला मिळत असते युवा खेळाडूंचा संच मात्र एका बाजूला पाहायला मिळतोय आणि आता आले आहेत संदेश शिंदे मंदार जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत फिरकीपटू गणेश या मैदानाचा चप्पान चप्पा माहितीये गणेशला सुद्धा कारण या मैदानात जास्तीत जास्त काळ त्यांनी देखील घालवलाय <laughs> चांगला बॉल वेगात आलाय आणि अपिलही केलं परंतु अपिलाचा प्रभाव नाही पडला आणि तिकडे दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला धावसंख्या एकने पुढे गेली आहे समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे एक वर धाव संख्या अजूनही तीस धावांची आवश्यकता बावीस बॉल आणि तीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी मंदार काय बॉलिंग केली होती मंदार यांनी शेवटच्या षटकात केवळ दोन धावा खर्च केल्या होत्या आणि दोन महत्वपूर्ण विकेटही घेतल्या गणेश यावेळेला ओ एफ्स मात्र गणेशने चांगले केले एक रन तर अडवला गणेशने भले कॅश नाही झाली भले रन मात्र त्या ठिकाणी वाचवलाय गणेश डोंबोली फास्ट ओहो, दांडी 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 दांडी, दांडी गुल डोंबोली फास्ट गणेश खरी खुरी दांडी गुल करून टाकले इकडे मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंगत निर्माण केली सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर आलेल्या विकेट आणि गणेशला गणेशच्या गोलंदाजीला एक वेगळीच धार पाहायला मिळते दुसरा डाव मात्र या ठिकाणी सुरू आहे लक्ष अजूनही मोठं नाहीये तीसच धाबा करायच्या आहेत आणि यानंतर आणखी तीन ओव्हर बाकी आहेत बॅटिंग साठी आलेत जितेंद्र कारंडे जोडीला जर पाहिलं तर संदेश शिंदे आहेत आणि काय बॉलिंग सध्या होते डोंबली फास्ट म्हणजेच गणेश हो आणखीन एक भेदक मारा गणेशची फास्टर बॉलरला साजेशी उंचीही नाहीये परंतु काय भेदक मारा करतायत सध्याच्या घडीला आणि गणेश जबरदस्त गणेश भोसले सुंदर गोलंदाजी केली आहे पहिल्याही षटकात गणेश यांनी जरूर ठरले होते परंतु या षटकात आतापर्यंत केवळ एक धाव खर्च केली गणेश यावेळेला गोशांकित क्षेत्र चेंडू परंतु गणेशने या ओव्हरमध्ये केवळ दोन रन दिलेले आहेत आणि दोन विकेट देखील घेतल्या गणेश यांनी एकंदरीत तीन विकेट घेण्यात यशस्वी राहिले गणेश दोन षटकांमध्ये आणि तीन ओवरचा खेळ संपल्यानंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे टॉस साठी यायचंय आहे स्कोर वीस स्कोअर झालाय आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एकोणतीस ची आवश्यकता तीन षटकांमध्ये चला टॉस केला जाईल चला टॉस साठी यायचंय या आणि या। सतीजी सत्यजी खनकर साहेब टॉस करतायत तिकडे विनंती असेल चला दोन्ही कॅप्टन पॉवर हिटर्स आणि पीस मॅशर टॉस केला जातोय अक्षय रामाने या एका टीमने एक मॅच जिंकली एक मॅच हारली एका एक टीमने दोन्ही मॅच हारलेल्या आहेत परंतु सगळ्यात जास्त लक्ष याच मॅच वर आहे कोण आतमध्ये येणार कोण आत बाहेर जाणार कोणाच्या जिंकण्याने कुणाचा फायदा होणार कुणाचं नुकसान होणार लालबागचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सतीजी खणकर यांच्या शुभस्थित केला जातोय टॉस टॉस जिंकलाय या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय जिंकलाय आणि टॉस जिंकून मात्र या ठिकाणी सुधीर भाऊ साळवी यांची टीम आहे शिवडी विधानसभा संघटक आणि त्याचबरोबर नाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महानसचिव सुधीर भाऊ साळवी यांची टीम आपल्या पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आणि प्रशांतजी केळसकर साहेबांची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याचे अक्षय रामाणे कॅप्टन आहे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी अक्षय रामाणे आणि कंपनीला बोलावलेला आहे दिशेने ठिकाणी गणेशने बरस या ठिकाणी थोडशी पडझड केली आहे परंतु आता अठरा चेंडू आणि एकोणतीस जावांची आवश्यकता साहिल बॅटिंग बॅटिंगसाठी संदेश शिंदे पहिलाच बॉल समोरच्या दिशेने एक चांगला फटका खेळला परंतु त्यावर एक धाव धावसंख्या एकने पुढे जाताना पाहिलं मी आता आताही जर पाहिलं तर अठ्ठावीस धावांच्या आवश्यकता सतरा चेंडूंचा खेळ बाकी आहे जितेंद्र कारंडे आणि संदेश शिंदे या जोडीला प्रयत्न करावे लागतील लालबाग प्रीमियर लीग सुरू आहे उडवलाय बॉल टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये पाहूया क्षेत्रक्षक कॅच नाही झालीये परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव गोशांकित क्षेत्र चेंडू यावेळेला बॅक जात असताना पॉईंटला स्ट्रोक खेळताना पहिला मिळाले साईल यावेळेला ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र एका धावेमध्ये परावर्तित करतायत धावसंख्या पुन्हा एकने पुढे गेली आहे पंचवीस धावा अजूनही चोवीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि अजूनही जर पाहिलं तर चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे चौदा चोवीस ट्रॉफी फायटर विरुद्ध द रॉयल स्ट्रायकर्स उडवलाय बॉल समोरच्या दिशेने पाहूया किती लांब जाईल तिकडे फिल्डर आलेत आणि साहिल घेत आहेत आणखीन एक विकेट तेरा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी चला चव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा काही विकेट आलेले आहेत परंतु आता तरी सावरावं लागेल ट्रॉफी फायटरला फाईट करावी लागणार आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत परंतु ट्रॉफी फायटर सुद्धा मॅच सोडणारी टीम नाहीये दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना पाहायला मिळतोय तसं लक्ष मोठं नाहीये अजूनही मॅच बनू शकते त्यासाठीचे प्रयत्न मात्र करावे लागतील सर्वज्ञ पहिलाच बॉल सर्वज्ञ आले आणि बॉलला पाठवला बाजूच्या पुलावर पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय जी डब्ल्यू खामकर मसाले बॉल जातोय सी मार रेशा पार चौकार काय सर्वेज्ञा आले आणि पहिल्याच बॉलवर जो चौकार खेळलाय सर्वज्ञ राजेंद्र शेठ लांजबळे त्यांचे चिरंजीव आपल्या मैदानाच्या आतमध्ये सर्वज्ञ आले आणि टीम मध्ये संचारच पाहायला मिळतोय टीम थोडीशी बॅकफुटला होती आणि त्यानंतर आल्यानंतर सर्वज्ञ पहिल्याच बॉलवर चौकार खेळत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर चार वर्षा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे एकोणतीस अजूनही बारा बॉल वीस बारा बॉल वीस मॅच बनवू शकते मॅच बनवावी लागेल संदेश शिंदे आहेत जोडीला सर्वेत लांजवळ आहेत बॉलिंगसाठी साठी शतशांक शतशांग पाटणकर संदेश बारा वीस जो जिंकणार स्पर्धेत राहणार पराभूत होणार स्पर्धेच्या बाहेर जाईल कदाचित पाहूया काय होईल शशांक यावेळेला मात्र चांगला फटका खेळाय धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नात धाबात हो हो यावेळेला मात्र प्रचंड वेगातील चेंडू येताना वे पाहिला सर्वांनी सुरुवात चांगली केली होती परंतु या बॉलवर फसले ते आणि एक चौकार जरी खेळला तरी मागा, मात्र माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त या ठिकाणी कामगिरी कमबॅक शशांक यांनी केली या मॅच मध्ये शशांक यांची बॅटिंग आपण पाहिली शशांक यांची बॉलिंग देखील आपण पाहिली शशांक यांची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली परंतु मॅच संपलेली नाहीये अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी दहा चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता मॅच संपलेली नाहीये प्रयत्न करावे लागतील दहा वीस विनायक ठाकूर ए मॅच हमको दे दे ठाकूर असंच हे ठाकूर म्हणतील ठाकूरलाच म्हणतील त्यांचे सगळे सदस्य पाहूया त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर शुभम आहेत शुभम थोरा जोडीला आहेत आणि आता आलेले आहेत विनायक ठाकूर विनायक ठाकूर यांनी एक गोलंदाजी मात्र खूप चांगली केली आहे आता फलंदाजीसाठी दहा वीस शशांक पाटणकर या वेला समोर खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय बॉल डॉट बॉल येईल अजूनही जर पाहिलं तर नऊ चेंडू वीज धावा एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल ट्रॉफी फायटरला नऊ चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी शशांक पाटणकर एकोणीस धावा त्यांनी बॅटिंग मध्ये केल्या बॉलिंगला देखील के आले त्याही ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत दोन विकेट त्यांनी घेतलेले ते कॅचही घेतली पुढे सरसावले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत आणि शशांक चेंडूच्या खाली आणखीन एक विकेट घेतात शशांक शशांक बाद कार्य करीत आहेत बॅटिंग करण्यासाठी अजूनही मॅच संपलेली नाही आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आठ चेंडू मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी वीस म्हणजे या दोन बॉलवर एक मोठा फटका पाहिजे मॅच मध्ये ऑल राहण्यासाठी लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतायत संपूर्ण लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगून गेलं गेली तीन दिवस क्रिकेटचा परमानंद लालबागकरांनी घेतला कारण जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धा एल पी एल प्रचंड वेगात पुन्हा एकदा बॉल आला तसा यशिरक्षक सिद्धेश यांच्या हातात गेलाय सात चेंडू वीस धावांची आवश्यकता शशांक यांच्या या मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत एकही धाव आले नाहीये पाहूया या स्पर्धेतील निर्धाव षटक येईल का याची चर्चा पाहिला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल शशांक पाटणकर सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक शशांक यांनी आतापर्यंत दाखवलंय सातवीस ओ प्रचंड वेगात आलेला बॉल अडवलाय का पाठी आणि ओव्हर या स्पर्धेतील निर्धाव षटक टाकण्याचा मान जातोय शशांक पाटणकर यांना ओव्हर पहिली मेडन ओर मिनिटामध्ये आपल्याला ही ओव्हर टाकायची जवाब कॅच त्या ठिकाणी कोण आहे जयेश गोटनकर जयेश गोटनकर कॅच घेत आहेत आणि आणखी एक विकेट त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते पाच बॉल मध्ये वीस आता मात्र मॅचवर चांगलीच पकड मिळवली आहे या ठिकाणी रॉयल स्ट्रायकर समीर मावळे आणि कंपनी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये बरेचसे विक्रम पाहायला मिळाले स्वरूप धोरी बॉलिंगला आले आणि पहिल्याच बॉलवर आमचे युवा समालोचक आणि ज्यांनी केली काही वर्ष ऑप्शन सोहळा रंगवत आहेत ते म्हणजे स्वरूप धोरी पहिल्याच बॉलवर विकेटही घेत या वेला फटका फसला है बॉल हवे पवी एक विकेट ये का ओहो ऑल आउट होता होता राहली टीम ऑल आउट खतरा स्वरूप दुरी आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय रॉयल स्ट्रायकर टीम आता सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करते परंतु यानंतरच्या मॅचवर मॅच वर सगळ्यांचंच लक्ष असेल चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली वा विघ्नेश यादव होते तिकडे छोटो स्वरूप पुन्हा एकदा मॅच जवळपास सुनिश्चित केली आहे रॉयल स्ट्रायकर टीमने यावेळेला मात्र मॅच जिंकली जाते टीम रॉयल स्ट्रायकर जबरदस्त कामगिरी समीर मावळे आणि कंपनी शशांक पाटणकर नो no डाऊट बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट जबरदस्त आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची मानकरी ठरताय शशांक पाटनकर